दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्ल दिगंबरा औधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुर ब्रुरिष्णू महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे नम तर नमस्कार श्रोते हो आजही आपण आपण पाहत आहोत की दत्तांची अकरा प्रभावी दत्त मंत्र त्यातील आतापर्यंत आपण चार पाहिलेले आहेत आता आपण पाचवा मंत्र पाहणार आहोत तो याच्यासाठी आहे की बाधा क्लेशनाशनासाठी आणि दत्त महाराज हे सत्याचे आहेत त्यांची तुम्ही मनापासून पूजा केली तर दत्त महाराज हे आपल्यासोबत कायम राहतात तर श्रोते हो बघा मी हा जप सांगणार आहे तो मंत्र कोणता आहे त्यात जपाची संख्या किती असावी कधी जपायचा कुठे जपायचा कशासाठी जपायचा कालावधी किती आणि जपाचे फळ काय मिळणार याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर श्रोतेहू बघा मंत्र असा आहे तुम्ही माझ्यासोबत म्हणा म्हणजे तुम्हाला म्हणता येईल ओम द्राम दत्तात्रेयाय बघा मंत्र परत एकदा सांगते ओम द्राम दत्तात्रेयाय हा जप आहे जपमंत्र आहे आणि श्रोते हो, हो हा शीघ्र फलदायी मंत्र आहे त्यामुळे हा जप केवळ एकतीस वेळा तीस आणि एकतीस वेळा जपायचा आहे हा मंत्र कधी जपायचा तर श्रोते हो हा मंत्र दररोज नित्यनेमाने जपायचा आता राहिला प्रश्न जप जप कुठेही जपायचा तर श्रोते हो आपण ज्या घरी राहतो त्या घरी जपायचा आहे हा मंत्र हा मंत्र कशासाठी जपायचा तर बघा हा तुमच्या घरात विविध भांडणे होत असतील क्लेश असतील विविध प्रकारचे क्लेश असल्यानंतर बाधेसाठी तुम्हाला कोणत्या प्रकारची जप बाधा झाली असेल तर त्यासाठी तुम्ही हा जप मंत्र जपू शकता जपाचा कालावधी आहे तो म्हणजे बाधा किंवा क्लेश जाईपर्यंत हा दत्तमंत्र घरीमध्ये घरामध्ये तुमच्या जपायचा आहे होय श्रोते हो, हो। आणि या जपाचे फळ आहे ते म्हणजे दत्तात्रेय क्लेश व बाधा नष्ट करतील श्रोते हो ही संपूर्ण माहिती आहे ती मी विविध श्रोतांमधून जमा करून देत असते असं काही नाही की मी ती सत्य आहे जर तुमचा विश्वास असेल तर तुम्ही हा मंत्र जपा तुमच्या घरातील बाधा क्लेश सर्वांचा नाश होईल आणि श्रोते हो तुम्हाला दत्त असल्याची प्रचिती येत राहील श्रोते हो सर्वांनी माझ्यासोबत एकदा नामस्मरण करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा चिंतन श्री गुरुदेव दत्त